महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे संपलेला पक्ष, पण आपला छाप असा उलटा बसतो जो विरोधात बोलला तिच्या आईला त्याचा पक्ष संपत आला. आता काय बोलताय आपण? आदरणीय बाळासाहेब 80 वर्षाचा म्हातारा ज्याच्या हातात तलवार दिल्यानंतर हात लटपटतात, हे विधान आहे सुषमाताई आपलं? म्हणे कोविड मध्ये आम्ही चांगलं काम केलं. फेसबुक मुख्यमंत्री आपला 2.5 वर्षात घरात बसून अंडे देत होते आणि यानं घरात बसून फेसबुक वरती देशातला सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार मिळाला. बरं, हे आदुबळ आता काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत आलं होतं महाजनचं. नवी मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचे होते नव्हते सगळे नगरसेवक तिकडे दाढीवाल्याकडे गेले. ते 3-4 शाखांची उद्घाटन करायला आले होते. राजन विचारांनी हळूच कानात त्यांच्या सांगितलं, ते आमचं एक बुजगावनं खासदार आहे तिकडे, ते मागे एकनाथ शिंदेच्या मागे पळायचं बुजगावण्यासारखं कर्तृत्व शून्य. आता ते आदित्य ठाकरेंच्या मागे पळत असत. तर ते आदुबळांना म्हटलं की गर्दी नाहीये शाखेच्या उद्घाटनात. आदुबळ आहे तसंच कल्टी झाले. रोज आले की असं असत. बरं, एक दुसरे आले अजून काळी मांजर. रोज आडवी जात असते. आता मला कळत नाही, पवार साहेबांनी संजय राऊतांना ठेवलं होतं त्यातून पक्ष संपलाच होता, तर हे पार्सल राष्ट्रवादीतून इथे का पाठवलं काय कळत नाही. म्हणजे उरला सुरला जाय ते दोन बापलेकच राहतील वाटते शेवटी. आता दोघं बापलेकच राहणार आहे, मोठे नवाब आणि छोटे नवाब. सध्या प्रवास त्याच दिशेला आहे. रोज आपली मांजर म्याव म्याव चालूच आहे. आता हे म्हणाले परडे वक्ते, मला अखिल बाजूला विचारत होता. परडे म्हटले की गानेरडे म्हटले? म्हटलं गानेरडे तिकडे ठेवलेत, दोन्ही तिकडे ठेवून दिले. काय बोलताय आपण? आदरणीय बाळासाहेब 80 वर्षाचा म्हातारा ज्याच्या हातात तलवार दिल्यानंतर हात लटपटतात, हे विधान आहे सुषमाताई आपलं? संत एकनाथांबद्दल आपण बोलताय, संत ज्ञानेश्वरांबद्दल आपण बोलताय, आणि तरी सुद्धा या शिल्लक सेनेचे पक्ष प्रमुख मोठे नवाब उद्धव साहेब ठाकरे शांत आहात. आपण याच्यावर काही बोलत नाही. संपूर्ण वारकरी संप्रदाय रस्त्यावर आलाय. वारकरी संप्रदायाची मागणी आहे, तरी सुद्धा आपण याच्यावर काहीही बोलत नाही. उरले सुरलेले नगरसेवक चाललेत. बरं, जिथं जिथं या बाईची सभा आणि जिथं जिथे संजय राऊत जातात, मध्ये संजय राऊत नाशिकला गेले, संजय राऊत नाशिकला गेले, नाशिकचे सगळे पदाधिकारी त्या दाढीवाल्याच्या सेनेत. संजय राऊत परत नाशिकला दुसऱ्या दौऱ्यात गेले, परत नगरसेवक दाढीवाल्याच्या सेनेत. कमी पर्वती आहे का? महाराणा काय कुठे लाक मारायची ती आणि हाकलून जा आपल्यावर आरोप करणार. आपण 65 टोल नाके बंद केले तरी मणिमेव काय म्हणते? त्यांची ते मुदत संपली होती. अरे भाऊ, अरे ताई, तू सांगणार आता तुझ्या बापानं केली होती ना घोषणा, हे इकडे मातोश्रीवर बसलं होतं ते, की आम्ही सत्तेत आल्यानंतर टोल मुक्ती करू. कुठं गेली टोल मुक्ती? तुम्हाला प्रश्न नाही विचारायचे, प्रश्न फक्त मनसेला विचारणार, प्रश्न फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना विचारणार. तुम्हाला काय नाही प्रश्न विचारायचे? शाळेची फी माफ झाली का हो कोविडमध्ये? झाली का? इथे असलेल्या आई बहिणींना विचारतोय मी. म्हणे कोविडमध्ये आम्ही चांगलं काम केलं. फेसबुक मुख्यमंत्री आपला 2.5 वर्षात घरात बसून अंडे देत होते आणि यानं घरात बसून फेसबुकवरती देशातला सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार मिळाला.